नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चिमणी फाटा येथे बँक ऑफ इंडियाचे एटीएम कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दिनांक 8 जानेवारी 2021 रोजी सकाळी उघडकीस आली। मध्यरात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। एका मालवाहू छोटा हत्ती टेम्पोतून चोरटे घटनास्थळी पोहोचले। गॅस कटरने मशीन कापून पळून येण्याचा चोरट्यांचा प्रयत्न होता, मात्र गस्तीवरील पोलिसांचे वाहन पाहून या चोरट्यांनी धूम ठोकली। म्हाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीत असलेल्या चिमणी फाटा येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम कटरच्या सहाय्याने काही चोरट्यांनी कापून उघडले। नेमकी किती रक्कम यातून चोरीला गेली याचा तपास म्हाळुंगे पोलीस सध्या करत आहेत, मात्र केवळ मशीन कापण्यात आलं, आतील रक्कम शाबूत राहिली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। रात्री पावसामुळे या संपूर्ण भागात 12 नंतर वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता आणि त्याच दरम्यान चोरट्यांनी हा प्रयत्न केला, मात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या वाहनांच्या आवाजाने चोरट्यांनी धूम ठोकली। म्हाळुंगेचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे। चाकणमध्ये पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या वतीनं शुक्रवारी रस्त्यावरील अतिक्रमणे धडक कारवाई करून काढण्यात आली, त्यामुळे रस्त्यावरील अडथळा आता काही प्रमाणात दूर झालाय। पोलिसांचा मोठा फौज फाटा या कारवाईत उतरल्यानं अतिक्रमण करणाऱ्या अनेकांची चांगलीच भंभेरी उडाली। खेड तालुक्यात गुरुवारी दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी रात्री आणि शुक्रवारी दिनांक 8 जानेवारी 2021 रोजी पहाटे अवकाळी पावसानं हजेरी लावली। गेल्या 3-4 दिवसांपासून ढगाळ वातावरणाचा आणि आता अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांसह पालेभाज्यांचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे। सातत्यानं बदलत्या वातावरणाचा फटका बसल्यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव पिकांवर होऊ लागलाय। लहरी हवामानामुळे आंब्याला आलेल्या या बहरत्या मोहराचे नुकसान झालंय, त्यामुळे आंबा उत्पादनात घट होणार असल्याचं दिसून येत आहे। रब्बीतील गहू, हरभरा या पिकांसह कांदा, बटाटा या पिकांना देखील अवकाळी पावसाचा आणि बदलत्या हवामानाचा फटका बसला। पावसाचे संकेत हवामान खात्यानं दिल्यानं वीटभट्टी मालकांना तयार केलेल्या विटा जनावरांच्या वैरणी झाकण्यासाठी चांगलीच तारांबळ उडाली आहे। खेड तालुक्याचे सुपुत्र संभाजी ज्ञानेश्वर राळे या जवानाला वीरमरण आलंय। शहीद संभाजी राळे हे आसामच्या तेजपूर इथं नाईक पदावर कार्यरत होते। खेड तालुक्यातील कुरकुंडी येथे शुक्रवारी 8 जानेवारी 2021 रोजी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मोठा जनसागर लोटला होता। कुरकुंडी गावात सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, पंचक्रोशीतील नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। Bye.
औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी महाराज नगर करा, पुणे जिल्हा मनसेची मागणी। आज मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्या नेतृत्वाखाली खेड येथील राजगुरुनगर एसटी स्टँड येथे पुणे औरंगाबाद एसटीवर छत्रपती संभाजी महाराज नगर असे फलक लावून आंदोलन करण्यात आले। यावेळी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज खराबी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो चीफ तुकाराम बोंबले, प्रफुल्ल टंगसाळे, प्रतिनिधी सतीश आगळे, प्रणव दुधावडे, अविनाश भोसले, यश दुधावडे, पुणे लाईव्ह न्यूज, खेड, पुणे। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।